जाणून घ्या आठवड्याभरातील पॉझिटिव्ह बुलेटिन। आनंदाची बातमी, भारतात आणखी एका लसीची निर्मिती होणार। अमेरिकेच्या नोव्हावॅक्स औषध निर्मिती कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे प्रभावशाली परिणाम समोर आले आहेत। नोव्हावॅक्सने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत लसीचं उत्पादन करण्याचा करार केला आहे। लवकरच या लसीचं उत्पादन भारतात देखील सुरू होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गावात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू। राज्यात सगळीकडे शाळा अद्याप बंद असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले हिवरे बाजारमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्यात आली आहे। हिवरे बाजारच्या ग्रामसभेने निर्णय घेत आपल्या गावातील 5वी ते 10वीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष नियमितपणे भरवायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। दिवसेंदिवस खतांच्या किमती वाढत असल्या तरी शेतकऱ्यांवर त्याचे बर्डन येऊ नये यासाठी DAP सह इतर काही खतांवरील अनुदानात केंद्रीय मंत्रिमंडळाने 14,775 कोटी रुपयांनी वाढ केली आहे। युरियानंतर डायअमोनिया फॉस्फेट हे देशात अधिक प्रमाणावर वापरले जाणारे खत आहे। ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहाचा मार्ग मोकळा। ऊसतोड कामगारांच्या मुलांना वसतिगृह मिळावं यासाठी 15 दिवसात योजना कार्यान्वित करण्यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची वाट मोकळी झाली आहे। आनंदाची बातमी, आता 14 जुलैपर्यंत मिळणार मोफत शिवभोजन थाळी। राज्यातील गरीब जनतेला शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत 1 महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपलब्ध करून दिली होती। 15 एप्रिल 2021 पासून सुरू झालेली ही सुविधा आता 14 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील गोरगरिबांना याचा फायदा होणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 26 जूनला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याबाबत एक बैठक घेण्यात येणार आहे। त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 32,400 रुपयांची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे। ही वेतनवाढ 7व्या वेतन आयोगातील नियमांनुसार असेल। आता लसीकरणासाठी कोविनवर ऑनलाईन नोंदणीची सक्ती नाही। लसीकरणासाठी कोविनवर ऑनलाईन नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय नुकताच केंद्राने घेतला आहे। दरम्यान त्यामुळे 18 वर्षावरील कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन थेट नोंदणीनंतर लस घेता येणार आहे। राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात। राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे। या दरम्यान 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये आणखी एका औषधाचा समावेश होणार। भारतीय औषध महानियंत्रकांनी CSIR व लक्साई लाईफ सायन्सेसच्या कोल्चिसिन या औषधाच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे। भारतीय औषध महानियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार हे औषध कोविड प्रतिबंधासाठी वापरता येऊ शकणार आहे। सोलापुरात मोनोक्लोनल अँटीबॉडीज ट्रीटमेंट यशस्वी। जगभरात या मोनोक्लोनल अँटीबॉडीजची जोरदार चर्चा आहे। देशातही अनेकांना या मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या आहेत। राज्यातील सोलापूरमध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीजची अँटीबॉडी कॉकटेल ट्रीटमेंट यशस्वी झाल्याचं समोर आलं आहे।